या ठिकाणी आपण पाहते मना चरंगे पाटलांच्या स्वागतासाठी जेसीपी सोबतच या ठिकाणी मोठा हार आणि या ठिकाणी फुग्यांचे हारास लावलेले आहे. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जेसीपी आहेत. जेसीपी मधून फुलांचा वर्षा होणार आहे. मराठा सेवक बाजूला आहेत. मराठा समाजामध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रचंड उत्साहात वातावरणामध्ये या रॅलीचं स्वागत होणार आहे. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नांदेडमध्ये आल्यानंतर मनोज चरंगे पाटील यांचं स्वागत होणार आहे. आणि या ठिकाणच्या स्वागताची जबाबदारी यांच्यावरती आहे. ते आपल्याकडे देशमुख भाऊ आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधूया. भाऊ माणिक देशमुख आहेत. भाऊ हा हा स्वागताचा सोहळा तुमच्या अखत्यारीत चालतोय, तर या स्वागताच्या सोहळ्यासाठी कशी तयारी करण्यात आली आणि किती जशी भेट द्या? स्वागताला सकल मराठा तरुडा बुजरुक, सकल मराठा समाज तरुडा बुजरुक, जे विजयनगरला मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये जेसीबीचं होतं नियोजन सत्काराचं मागून जे मागायला जे नियोजन आहे अन्नदान वाटप पाणी बॉटल हे सगळं नियोजन समस्त गावकरी मंडळी तरुडा बुजरुक यांच्यातर्फे आहे. आणि जे आता मनोज रंगे पाटील थोड्याच वेळात नांदेडमध्ये आगमन होत आहेत, तर पहिलं स्वागत हे राजकारण तर्डेकर चौक या ठिकाणी आहे. आणि जे आता जरंगे पाटील जे मनोज रंगे पाटील जे मागायला लोकसभेला जे पराभव झाला, जे आता जे येणाऱ्या विधानसभेला नक्कीच डिपॉझिट जप्त होणार आहे. आणि हे जे गांडू सरकार आहे 13 तारखेला जे अल्टिमेट आहे, तर हातामध्ये झडू काय घेऊन सरकारला लागणार आहे, तर हे इशारा आहे. आणि हे आता हे शांततेचं रॅली आहे, याच्या पुढे शांततेची रॅली राहणार नाही. याच्या पुढे राहणार आहे उद्रेक, तर त्या उद्रेक या सरकारनं समोर जायला तयार राहावं. व जे कोणी विरोध करून मराठा आरक्षणाला त्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही परवानगी भेटणार नाही, परमिशन मिळणार नाही. सगळ्या मराठा समाज, सगळ्या मराठा समाजाच्या जे कोणी भावना चुकील समस्त सरंगे मनोदर सरंगे पाटलेला, तर ते अजिबात मराठा समाज सहन करणार नाही. कोणाही समाजाला विरोध नाही, कोणाही जातीला विरोध नाही. आमचा आमचा विरोध आहे, आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आम्हाला. आणि जे गांधी सरकार आहे या सरकारने आरक्षण दिलं पाहिजे. 13 तारखेनंतर जे आक्रोश होईल महाराष्ट्रामध्ये, जे भारतामध्ये ते सरकार जिम्मेदार राहील, एवढं बोलून संपवतो. या एकूण जेसीबी किती आहे स्वागतासाठी? या जेसीबी टोटल 15 जेसीबी आहेत. टोटल 15 जेसीबी मध्ये आहेत. जेसीबी एक क्रेन आहे, एक पाच क्रेन आहे. 5 क्विंटलची जवळपास खिडकी झाला. आणि 1-2 ते 5 हजार पाणी बॉटलचं वाटप आहे. ते समस्त सकल मराठा तरुडा बुजरुक या व्यंकटराव तोडेकर चौक यांच्यातर्फे होणार. तरी मी समस्त मराठा समाजातर्फे एकदा सरकारला जाहीर गांडू सरकारला आवाज करतो, 13 तारखेला लवकरच निर्णय तुम्ही घ्यावा. नाही घेतला तर येणार विधानसभेला डिपॉझिट जप्त राहिल्याशिवाय राहणार नाही. 15 जेसीपी मधून हा फुलांचा वर्षा होणार आहे. आणि सगळे मराठा बांधव सरकारला इशारा देत आहेत की येणाऱ्या विधानसभेत पण 14 तारखेपर्यंत जर मराठ्यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या, तर विधानसभेमध्ये तुमच्या सत्ताधारी पक्षातल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार, या पद्धतीच्या भावना आहेत. यानंतर मराठा सेवकांनी हलकीच्या तालावरती हलकीवरती आपलं स्वागत करण्यासाठी केलेलं आहे. याचा आपण हलकीचा ताल पाहूया.